सुखदेव परीक्षितला सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगतात। श्रीमद भागवत कथासार स्कंद दुसरा भाग तिसरा। ते सांगतात ही कथा भगवंताने ब्रह्मदेवांना सांगितली होती आणि ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितली होती। भगवंताला एकातून अनेक होण्याची इच्छा झाली। त्याने 24 तत्वे उत्पन्न केली। ही 24 तत्वे स्वतःहून कार्य करू शकली नाहीत म्हणून भगवंतांनी त्या तत्वांमध्ये स्वतः प्रवेश केला। आता त्या तत्वांमध्ये दिव्य चेतना शक्ती प्रकट झाली। सातव्या अध्यायात भगवंतांनी लीला अवतारचं वर्णन केलं आहे। ब्रह्मदेवाच्या तपश्चरीने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन करवलं आणि आत्मतत्वाच्या ज्ञानासाठी त्यांनी परम सत्य वस्तूंचा जो उपदेश केला तो आहे। आदिदेव ब्रह्मा स्वतःचे जन्मस्थान असलेल्या कमळावर बसून सृष्टी रचायच्या इच्छेने विचार करत होते पण सृष्टीची रचना करण्याइतकी ज्ञानदृष्टी त्यांना प्राप्त झाली नव्हती। तेव्हा ब्रह्माने आकाशवाणी ऐकली, तप तप। ब्रह्मदेव समजले तप करायचा आदेश। ब्रह्मदेवाने 100 वर्षे तप केलं तेव्हा चतुर्भुज नारायणाने त्यांना दर्शन दिलं। तप केल्याशिवाय कोणाची चालत नाही, जो तप करत नाही त्याचे पतन होतं। भगवान नारायणांनी प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला। द्वितीय अध्यायातील 9व्या अध्यायात 32 ते 35 हे श्लोक चतुश्लोकी भागवताचे आहेत। भगवंत लपाछपीच्या खेळामधील अजब खेळाडू आहेत। आरंभी तमाम जीव भगवंताच्या आत होते। भगवंताने एकाका जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे शरीर दिले। नंतर ते म्हणाले, जीवा आता मी लंपतो, तू मला शोधून काढ। भगवंत म्हणतात, जगात कोणी नव्हतं तेव्हा मी होतो, जग राहणार नाही तेव्हाही मी असेन। जसे स्वप्नात एकच अनेक रूपात दिसते, जसे जागृत अवस्थेत पण अनेकात एक सामावलेले आहे, असा ज्ञानी पुरुषांचा अनुभव आहे। दागण्यांचा अहंकार भिन्न भिन्न असला तरी सर्वात सोने एकच आहे। किंमत पण सोन्याचीच असते, आकाराची नाही। ईश्वराशिवाय जे दुसरं काही दिसतं ते सत्य नाही, जे दुसरं दिसतं ती माया असते। माया दिसत असली तरी ती प्रत्यक्षात नसते, माया खरी नसूनही दिसते। मायेचं दिसणं हा आभास असतो। भास आणि आभास निर्माण करणं हेच मायेचं कार्य आहे, त्याला महापुरुषावरण आणि वीक्षक म्हणतात। सर्वांचं मूळ उपादान कारण प्रभू सत्य आणि प्रबुद्ध भासणारा संसार असत्य आहे पण तो मायेमुळे सत्य भासतो। मायेच्या 2 शक्ती आहेत, आवरण शक्ती वीक्षक शक्ती। आवरण शक्ती परमेश्वराला झाकते आणि मायेच्या वीक्षक शक्तीमुळे जगाचा भास होतो। जसा अंधारा दुर्खंड सापासारखा दिसतो, जे नसतं ते दिसतं, जे असतं ते दिसत नाही। स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण ही माया आहे, स्वप्न आहे। स्वप्न पाहणारा खरा असतो। स्वप्नात 2 पुरुष दिसत असले तरी तो एकच असतो। जेव्हा जाग येते तेव्हा खात्री होते की मी माझ्या घरी अंथरुणावरती झोपलाय। स्वप्नातला पुरुष वेगळा आहे, तसेच या जगात एकच ब्रह्मतत्व आहे पण मायेमुळे अनेक भासतात। माया ही अनादि आहे, माया म्हणजे अज्ञान आहे। अज्ञान केव्हापासून सुरू होते हे जाणण्याची काय गरज नाही। कपड्यावरती डाग पडला की ते लगेच दूर करावा। तो का पडला, कशामुळे पडला, प्रश्न निरर्थक आहे। त्याचप्रमाणे मायेचा विचार करण्यापेक्षा मायेचा पती परमात्मा याला शरण द्यावे, तेच मनुष्याचं कर्तव्य आहे। सुदामा एकदा कृष्णाकडे मागणी करतो, मला मथुरेचे दर्शन घ्यायचे आहे। श्रीकृष्ण त्याला सांगतो, वेळ आले की मी तुला दर्शन करेन। आता आपण गोमतीमध्ये स्नान करू। दोघे गोमतीमध्ये स्नान करण्यास उतरतात। भगवंत स्नान करून पितांबर नेसतात। सुदामा गोमतीमध्ये स्नान करत असतो। स्नान करताना तो एक डुबकी मारतो तेव्हा श्रीकृष्ण त्याची माया दाखवतो। सुदाम्याने गोमतीमध्ये डुबकी मारतात, त्याला वाटते गोमतीला पूर आलाय आणि तो पुरात ओढला जाते। कसा बसा पोहत पोहत तो किनाऱ्यावर पोहोचतो। त्या किनारे एक गाव असतं, त्या गावात पोहोचताच एक हत्तीन त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालते। अनेक लोक जमलेले असतात। सुदाम्याने त्या लोकांना विचारतो, हे सारं काय आहे। त्या लोकांमध्ये एक माणूस त्याला सांगतो, आमच्या देशाचा राजा मरण पावला, या गावचा कायदा असा आहे की हत्तीन ज्याच्या गळ्यात हार घालेल तो या देशाचा राजा। हत्तीने तुमच्या गळ्यात हार घातलाय, आता तुम्ही या देशाचे राजा आहात।
सुरमा त्या देशाचा राजा होतो, त्याचे एका राजकन्येबरोबर लग्न होते, 12 वर्षे तो तिच्या बरोबर संसार करतो, त्याला 12 पुत्र होतो. एका दिवशी त्याची राणी खूप आजारी पडते, त्या आजारपणाचा तिचा अंत होतो. सुदैवाला खूप वाईट वाटतं, तो रडू लागतो. त्याचे प्राजन त्याला म्हणतात, तुम्ही दुःखी होऊ नका, तुमची पत्नी जिथे गेली आहे तिथे तुम्हालाही पाठवण्याची व्यवस्था केली आहे, तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर अग्निप्रवेश करा. सुदैवा पत्नीचे दुःख विसरतो आणि अग्निप्रवेशाच्या नवीन संकटाला घाबरून रडू लागतो. तो त्या लोकांना सांगतो, मी अग्निप्रवेश करीन, पण मला स्नान संध्या करून द्या. तो स्नान संध्या करण्यासाठी नदी किनारी जातो. त्याच्याबरोबर 4 पहारेकरी असतात, तो कुठे पळून जाऊ नये म्हणून त्याच्यावर ते लक्ष ठेवतात. सुदामा खूप घाबरतो, त्याला श्रीकृष्णाची आठवण होते. तो रडत रडत नदीमधून बाहेर येतो. भगवान श्रीकृष्ण नदी कुणारी उभे असतात. ते सुदाम्याला विचारतात, अरे सुदामा तू का रडतो आहे? सुदामा सारी हकीकत श्रीकृष्णाला सांगतो. तेव्हा श्रीकृष्ण हसत हसत त्याला सांगतो, अरे याचे नाव आहे माया, ही सारी माझीच माया होती. माया म्हणजे विस्मरण, जे नसतं ते दिसतं ती माया. आणि माया 3 प्रकारची आहे, सुमोहिका, स्वजन्मोहिका, विमुख जन्मोहिका. ज्यांची दृष्टी सतत ब्रह्मदृष्टी असते त्यांना माया पकडू शकत नाही. माया नर्तकी आहे, ती सर्वांना नाचवते. नर्तन करणाऱ्या या मायेच्या महत्व स्वतःचे असे कीर्तन केलं पाहिजे. नर्तकी शब्द उलटा वाचला तर कीर्तन होतो, कीर्तन करणार तर माया सुटेल. कीर्तन भक्ती म्हणजे प्रत्येक इंद्रियाला काम मिळतं. म्हणून महापुरुषांनी कीर्तन भक्तीला श्रेष्ठ समजलं आहे. मायातून तरण्यासाठी माया ज्याची दासी आहे अशा मायापती परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. मायाच्या पाशातून जर सुटायचे असेल तर महादेवाला शरण जावं. भगवान म्हणतात, जे मला शरण येतात ते या मायाच्या पाशातून सुटतात. म्हणूनच मनुष्याने सदा भगवान श्रीहरीचे स्मरण कीर्तन मनापासून करावे. आवरण आणि विक्षेप या मायाच्या 2 शक्ती आहेत. या 2 शक्ती ईश्वराला भागतात, लपवतात. तत्वदृष्टीने पाहिले जग नाही, आवरण आणि विक्षेप यामुळे जग सत्य वाटते. स्वप्न पाहणाऱ्याला स्वप्न खरे वाटते आणि तो ते स्वप्न झोपलेले असताना पाहतो. स्वप्नावस्था ही अज्ञान अवस्था असते आणि जागृत अवस्था म्हणजे ज्ञान अवस्था. स्वप्नातला संसार खरा नसला तरी जीवाला सुख आणि दुःख देतो. जागे असलेल्यांना ईश्वर भेटतो आणि जे झोपलेले असतात त्यांना माया भेटते. संसारात जे जागे असतात त्यांना संसाराची सुखे तुच्छ वाटतात आणि ज्यांना संसाराची सुखे गोळे वाटतात ते निद्रावस्थेत असतात. मायाला आरंभ नाही आणि अंत नाही, जी अस्तित्वातच नाही त्याला आरंभ आणि अंत कसा असेल? स्वप्न पाहता पाहता जाग आली की स्वप्नाचा अंत होतो, त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर मायेचा अंत होतो. माया नेहमी गाफील लोकांना आपल्या पाशात उडते, सावध लोकांना ती तिच्या पाशात उडू शकत नाही. माया छायाप्रमाणे असते, तुम्ही ती दिव्यासमोर तोंड करून उभे राहिला तर ती तुमच्या मागे असते, दिव्याकडे पाठ करून उभे राहिला तर ती तुमच्या समोर असते. त्याप्रमाणे तुम्ही परमात्म्यासमोर तोंड करून असाल तर माया तुमच्या मागे असेल आणि तुम्ही परमात्म्याकडे पाठ केली तर माया तुमच्या समोर असेल. भगवंतानी चतुश्लोकी भागवताचा उद्देश ब्रह्माला केला. तो ब्रह्माने नारदाला सांगितला, नारदाने तो व्यासांना सांगितला आणि व्यासांनी त्यावर 18,000 श्लोकांचे भागवत शास्त्र लोटलं. अशा प्रकारे स्कंद 2 मात्र समाप्त. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.